आत्ता सुरू आहे पितृपक्ष। तर पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांसाठी किंवा पित्तरांसाठी पूजा ठेवली जाते आणि त्यांना अन्न देऊन त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद भेटावे याच्यासाठी त्यांची कृपादृष्टी राहावी आपल्यावरती किंवा त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटावा याच्यासाठी पितृपक्षामध्ये श्राद्धविधी केला जातो। पितृपक्ष पवित्र असला तरी सुद्धा काही गोष्टी किंवा काही पथ्य पाळावेच लागतात। तर पितृपक्षामध्ये काही गोष्टी करू नये, तर कोणत्या त्या गोष्टी आहेत, या गोष्टीची खरेदी करू नये, तर चला आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। पितृपक्षामध्ये तीन गोष्टीची खरेदी अजिबात करू नये, तर कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी, तर सांगते आता। तर पुढे कंटिन्यू करा व्हिडिओ। पितृपक्षाचे हे 15 दिवस पित्तरांच्या किंवा आपल्या पूर्वजांच्या सेवेसाठी असतात। तर ह्या काळामध्ये पितृपक्षामध्ये पिंडदान, तर्पण, श्राद्धविधी यासारखे विधी केले जातात। पित्तराच्या नावे अन्नदान, वस्त्रदान यासारख्या गोष्टीसुद्धा शुभ मानले जातात आणि लोक करतात। परंतु तीन गोष्टी असे आहेत ज्या ह्या काळामध्ये करायच्या नाही आहेत। तर त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत? तर तीन गोष्टीपैकी पहिलं आहे मोहरीचं तेल, दुसरी गोष्ट आहे मीठ आणि तिसरी गोष्ट आहे नवे कपडे। तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी स्वतःसाठी खरेदी नाही करायचं, म्हणजे कधीच खरेदी करायचं नाही। तर ह्या गोष्टी तुम्ही खरेदी करून इतरांना दान देऊ शकता किंवा दान करू शकता, पण स्वतःसाठी मात्र ह्या गोष्टीची खरेदी अजिबात करू नये। म्हणूनच पितृपक्ष सुरू व्हायच्या आधी नवीन कपडे म्हणा, मीठ म्हणा, मोहरीचं तेल म्हणा, ह्या तिन्ही गोष्टी खरेदी करून घ्याव्या, जेणेकरून पितृपक्षाच्या पंधरवड्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी खरेदी करता म्हणजे खरेदी करायला लागलं नाही पाहिजे। याच्यासाठी याची तयारी पूर्वतयारी आधीच करून घ्यायची आणि आधीच खरेदी करून घ्यायची। ह्या पितृपक्षामध्ये ह्या गोष्टी खरेदी करणं चांगलं नसतं, शुभ नसतं असं मानलं जातं। तर हे परंपरागत आलेले चालीरीती आहेत, जे पाळतात त्यांच्यासाठी आहेत, जे नाही पाळत त्यांना काही हरकत नाही। तर ह्या अशा काही गोष्टी आहेत जे श्रद्धा ठेवतात, विश्वास ठेवतात, ते लोक नक्कीच पाळतात।